नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये किचन मध्ये आपलं स्वागत कडक उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा मिळावा तहान भागावी व डिहायड्रेशन होऊ नये म्हणून आपण वेगवेगळी कोल्ड ड्रिंक्स बाजारातून विकत घेतो पण हे ड्रिंक्स घेतल्यानंतर ना तहान भागते ना शरीराला ताज वाटतं तुम्हालाही असं वाटत असेल तर या उन्हाळ्यामध्ये तुम्ही एक देसी प्रकार नक्की ट्राय करा ते म्हणजे कैरीचं पन्न हे पेय चविष्ट असण्याबरोबरच आरोग्यालाही खूप फायदेशीर ठरतं कैरीमध्ये अँटीऑक्सिडंट फायबर मिनरल्स विटॅमिन्स भरपूर प्रमाणात आढळतात त्यामुळे ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतं याआधी आपण कैरीचं पारंपरिक लोणचं कैरीचा गोळ आंबा कैरीचा साखर आंबा या रेसिपी पाहिल्या हे कैरीचं पण सोप्यात सोप्या, -सोप्या पद्धतीनं शिवाय जास्तीत जास्त चविष्ट कसं करायचं ते आज आपण पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला कैरीचं पन्ह कैरीचं पन्हा करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला हिरव्यागार कच्च्या कैऱ्या लागतील कैऱ्यांची निवड करताना शक्यतो अशा मोठ्या आकाराच्या कैऱ्या घ्यायच्यात यामध्ये गर जास्त असतो आणि या कमी आंबटही असतात बाजारातून कैऱ्या आणल्यानंतर ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत कैरीचा खालील आणि वरील दोन्हीकडील एक एक इंचचा भाग प्रथम कट करून घ्यायचा आहे त्यानंतर कैरीची अशा पद्धतीनं साल कटरनं सालं काढायची आहेत आपण आज कैरीच्या फोडी करून त्याचं पन्ह करणार आहोत जर आपण कैरी उकडून अथवा भाजून घेतली तर त्याची सालं काढण्याची गरज नसते कैरीची सालं काढताना जर कैरीला कुठे आपल्याला डाग अथवा कीड आढळली तर तीही आपण काढून घ्यायची आहे या अगोदर आपण कैरीचा साखरंबा गुळ आणि कैरीचं लोणचंही पाहिलं आहे त्याची रेसिपी जर तुम्ही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे ती जरूर पहा आपण आज जे पन्ह करणार आहोत ते अर्धा किलो कैरीचं करतोय अर्धा किलोमध्ये या आकाराच्या दोन कैरी येतात आपल्या दोन्ही कैरींची सालं काढून झाली आहेत आता आपण त्या कट करून घेऊया कैरी कट करताना कोळीचा मधला भाग सोडून द्यायचा आहे आणि कोळीच्या दोन्ही कटचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे कैरी कट केल्यानंतर कैरीच्या दोन्ही भागांना जर कोळीचा काही भाग आला असेल तर तोही आपण अशा पद्धतीनं काढून घ्यायचा आहे त्यानंतर अशा पद्धतीने कैरीच्या आपण चौकोनी फोडी करून घ्यायच्या आहेत कैरीच्या अगदी बारीकच फोडी करायला हव्यात असं काही नाही आहे कैरीच्या तुम्ही मध्यम आकाराच्या फोडी करू शकता कैरीच्या दोन्ही मऊ भागांमधील फोडी करून झाल्यानंतर आपल्याला कोळीच्या कडक भागाच्या शेजारचा भागही कट करून घ्यायचा आहे तो वाया जाऊन द्यायचा नाही आहे जितका शक्य असेल तितका मऊ भाग आपण घ्यायचा आहे कैरीचं उकडून किंवा भाजून पन्ह करण्यापेक्षा अशा पद्धतीनं फोडी करून जर पन्ह केलं तर ते सोपं जातं आणि सोयीस्करही जातं हे पहा अशा पद्धतीनं आपल्या दोन्ही कैऱ्यांच्या फोडी करून झालेल्या आहेत कट केलेल्या कैरीच्या फोडी आता आपण एका कुकरमध्ये घालायच्या आहेत मी इथे कैरीच्या फोडी डायरेक्ट कुकरमध्ये घालते तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही डब्यातही घालू शकता मिरीच्या पोळी कुकरमध्ये घातल्यानंतर त्यामध्ये चार पाच काळी मिरी एक टीस्पून बडीशेप एक टी स्पून जिरं आणि एक ग्लास पाणी घालायचं आहे त्यानंतर कुकरचं झाकण लावून मध्यमाचेवर आपल्याला कुकरला फक्त एकच शिट्टी करून घ्यायची आहे कुकरची पूर्णपणे वाफ गेल्यानंतर आपण कुकरचं झाकण उघडायचं आहे हे पहा आपल्या कैऱ्या किती मस्त शिजल्या आहेत बडीशेप जिरे काळी मिरी यांचा दरवळी घरभर पसरला आहे पाहताय ना तुम्ही आपल्या फोडींचं रूपांतर कसं पल्पमध्ये झालं आहे तयार झालेला हा कैरीचा गर आता आपण मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये घालायचा आहे आणि याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर यामध्ये तिखट दोन हिरव्या मिरच्या चवीप्रमाणे मीठ आणि दोन वाट्या साखर घालायची आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये गुळ पावडरही वापरू शकता जर तुम्ही गुळाचा वापर केला तर त्यासाठी सुंठ आणि जायफळचा वापर करा त्यानंतर यामध्ये मोठी वाटी पुदिन्याची पानं घालायची आहेत आणि एक टी स्पून वेलची पावडर घालायची आहे आता हे मिश्रण फक्त दोनच मिनटं आपल्याला यामध्ये फिरवून आहे आपला घर अगदी व्यवस्थित तयार झाला आहे त्यामुळे वे जास्त वेळ मिक्सर फिरवण्याची गरज नाही आहे आपलं कैरीचं पनं तयार झालंय आता ते काचेच्या बरणीमध्ये आपण स्टोअर करून ठेवूया पुदिना आणि मिरचीचा वापर केल्यानं आपल्या पाण्याला रंग कसा हिरवागार आलाय तो पहा आणि थिकनेसही अगदी परफेक्ट आलाय पाण्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते पचनक्रिया सुधारते केस डोळे आणि त्वचेसाठी ते गुणकारी ठरतं कैरीमध्ये असलेल्या विटॅमिन सीमुळे ओरल हेल्थही सुधारते आता आपण एक ग्लास पन्ह्याचं सरबत करूया त्यासाठी ग्लासमध्ये चार आईस क्यूब घालायचेत दोन चमचे पन्ह्याचे घालायचेत आणि आवश्यकतेप्रमाणे पाणी घालायचे चमच्यानं व्यवस्थित हलवून घ्यायचे तयार आहे आपलं कैरीच्या पन्ह्याचं सरबत मी सुद्धा ही रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद